इंजन की रग में जब मैक है, पढ़ना हो आगे तो मैक है। महाराष्ट्रामध्ये मिनी लॉकडाऊन जाहीर असल्याने अत्यावश्यक सेवेची दुकानं वगळता इतर दुकानं बंद असल्याने संतप्त व्यापाऱ्यांनी भाजप आमदार स्मिता वाघ यांच्या नेतृत्वाखाली आज प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून दुकाने उघडी ठेवण्याची मागणी केली। यावेळी जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेतून पालिकेने लावलेला सोमवारचा जनता कर्फ्यू बंद करण्यात आल्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। अत्यावश्यक सेवेच्या दुकानांवर गर्दी असते, मात्र कपडे इलेक्ट्रॉनिक्स आदी दुकानांवर फारशी गर्दी नसते, त्यामुळे नियमांचं पालन करून सदर दुकाने उघडे ठेवण्यास परवानगी द्यावी अशी भूमिका व्यापाऱ्यांनी मांडली। मात्र शासन आदेश असल्याने आपण तशी परवानगी देऊ शकत नाही असे सांगत सोमवारी मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार आहेत, त्यानुसार अंमलबजावणी केली जाईल, तोपर्यंत व्यापाऱ्यांनी RT-PCR चाचणी करून घ्यावी असे आवाहन प्रांत यांनी केले। यावेळी मुख्याधिकारी विद्या गायकवाड यांनी जनतेला नको असेल तर जनता कर्फ्यू रद्द करण्याचे मान्य केले। सोमवारी शासनाने सकारात्मक निर्णय नाही घेतला तरी व्यापारी आपले दुकान उघडतील असा इशाराही व्यापाऱ्यांतर्फे यावेळी देण्यात आला। यावेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, भैरवी पलांडे आणि व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळामध्ये रमेश जुनानी, बापू हिंदुजा, कमल कोचर, झामनदास सैनानी हजर होते। या मोर्चामध्ये सुमारे 200 व्यापाऱ्यांचा सहभाग होता। भरधाव धावणाऱ्या रेल्वेला एका ट्रकने धडक दिली, मात्र सुदैवाने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता। ही घटना घडली आहे अंमळनेर तालुक्यातील भोणे स्टेशनवर। या ठिकाणी प्लॅटफॉर्मचं काम सुरू आहे। या कामाच्या ठिकाणी खडी घेऊन आलेला ट्रक धावत्या अहमदाबाद हावडा एक्सप्रेस रेल्वेवर घसरल्याने अपघात घडला, मात्र सुदैवाने यात कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नाही, मात्र थोडा वेळ या एक्सप्रेस गाडीला थांबवावं लागलं। घसरलेला ट्रक JCB ने रिकामा केल्यानंतर रेल्वे पुढच्या प्रवासाला निघाली। अशा पद्धतीने संबंधित ठेकेदाराच्या आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला। ट्रक घसरल्यानंतर चालक मात्र फरार झाला आहे। अपघाताचं गांभीर्य ओळखून रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देत पाहणी केली। मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला वीकेंड लॉकडाऊन शुक्रवार म्हणजे आज रात्री 8 वाजेपासून सुरू झाला आहे। सदर लॉकडाऊन हा शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत कायम राहणार आहे। या दरम्यान कडक निर्बंध घालण्यात आले आहेत। घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे। या दरम्यान फक्त अत्यावश्यक सेवा या सुरू राहणार आहेत, त्यामुळे मित्रांनो घरातून बाहेर निघू नका, घरी थांबा आणि कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करूया। अंमळनेर तालुक्यात शुक्रवारी 68 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत। यात अंमळनेर शहरात 39 तर ग्रामीण भागातील 29 रुग्णांचा समावेश आहे। तर आज शहरात ठिकठिकाणी करण्यात आलेल्या अँटीजेन कोरोना चाचणीत 60 जण बाधित आढळून आले आहेत। उद्या शनिवारी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बस स्टँड परिसरात अँटीजेन चाचणी केली जाणार आहे। दरम्यान प्रांत सीमाहिरे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ आणि तलाठी यांच्या पथकाने शहरातील सर्व कोविड सेंटरला भेटी देऊन त्या ठिकाणच्या रुग्णांचे CT स्कॅन स्कोर आणि परिस्थिती यांची प्रत्यक्ष माहिती घेऊन कोणाला किती रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज आहे याची माहिती घेऊन ते पूर्ततेबाबत रुग्णांना आश्वासन दिले। तर संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्या 13 दुकानदारांवर नपच्या अतिक्रमण पथकाचे प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली आहे। अंमळनेर शहरात इंदिरा भवन या ठिकाणी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या कोविड सेंटरसाठी प्रांताधिकारी सीमा आयरे यांनी देणगी देण्याचं आवाहन केल्याने शहरातील 24 देणगीदारांनी तब्बल 9,75,000 रुपयांची देणगी दिली आहे। या देणगीच्या रकमेतून कोविड सेंटरमधील ऑक्सिजन पाईप, 2 ड्युरो ऑक्सिजन सिलेंडर आणि 25 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध झाले आहेत। तसेच 50 बेड्स नव्याने उपलब्ध झाले आहेत। अशा पद्धतीने प्रांताधिकारी यांच्या आदेशाने लोकसहभागातून नवीन कोविड सेंटर उभं राहू शकतं हे आणि चांगल्या कामासाठी शहरातील उद्योगपती, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील दानशूर व्यक्ती मदत करताना हात आकरता घेत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे।
तालुक्यातील पातोंदा या ठिकाणी नागरिकांचे मास्क न वापरणे, जमावबंदीचे उल्लंघन करणे, कोरोनाचे नियम धाब्यावर बसवणे आदी कारणांमुळे गावात कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने कडक कारवाई करत भुईवाडा आणि महादेव चौक परिसरामध्ये कंटेनमेंट झोन तयार करून परिसर सील केला आहे. यावेळी डॉक्टर शिल्पा बोरसे, सरपंच भरत बिरारी, ग्रामपंचायत सदस्य सोपान लोहार, दिलीप बोरसे, ग्रामसेवक बी वाय पाटील, तलाठी वाय आर पाटील यासह इतर मान्यवर उपस्थित होते.